सांगली शहरातील 15 रस्त्यांचे नामकरण आज पार पडलं आहे. मात्र हे नामकरण चांगले रस्ते केले म्हणून नव्हे तर रस्ते दुरुस्त न केल्याच्या निषेधार्थ करण्यात आले आहे. सर्वपक्षीय रस्ते बचाव कृती समितीकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी या खड्ड्यांच्या रस्त्यांना मंत्री, आमदार, खासदार आणि पालिका पदाधिकाऱ्यांचे नावे देण्यात आली. सांगली जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हीच परिस्थिती सांगलीतील रस्त्यांची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली महापालिका क्षेत्रातील खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन पालिका प्रशासन आणि बांधकाम विभागाला दिली होती. तर सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीने 31 डिसेंबर पर्यंत रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास खड्ड्यांच्या रस्त्यांना लोकप्रतिनिधींची नावे देण्याचा इशारा दिला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांची डेडलाईन आज संपली आहे. मात्र शहरातील रस्ते अजून खड्ड्यातच असल्याने शहरातील खड्ड्यांच्या रस्त्यांना सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीकडून प्रतिकात्मक नावे देण्यात आली आहेत, ज्यामध्ये सांगली कोल्हापूर ह्या रस्त्याला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे तर शामराव नगर येथील रस्त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्य नादुरुस्त रस्त्यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम, खासदार, आमदार तसेच सांगली महापालिकेतील सत्ताधारी महापौर यांच्यासह पालिकेतील पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली. आपण हा मार्ग सर्वोत्कृष्ट करून दिल्याबद्दल व आम्हाला सुखकर प्रवास करण्याची संधी दिल्याबद्दल आपले नामकरण करण्यात आले असल्याचा उपहासात्मक मजकुराचे फलक या रस्त्यांच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांचं नाव आज प्रतिकात्मकरित्या देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सांगलीचा जो सगळ्यात दुर्लक्षित आणि खराब रस्त्यांचा असा समजला जाणारा जो दुर्गम असा शामरावनगरचा भाग आहे, त्या रस्त्याला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो सर्वाधिक वाहतुकीचा असा टिळक चौक ते महानगरपालिका हा रस्ता आहे, महानगरपालिकेकडे जाणारा राजमार्ग म्हणून महानगरपालिकेचे सर्वेसर्वा व महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे नेते माननीय पतंगराव कदम साहेब यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गणपती मंदिरपासून कॉलेज कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याला राज्याचे महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादांचं नाव देण्यात आलेलं आहे. असंच शहरातील इतर 15 रस्त्यांना महानगरपालिकेतील महापौर तथा सर्व पदाधिकाऱ्यांची नावं देऊन प्रतिकात्मकरित्या या सर्व नेत्यांची सांगलीच्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे.